लाचखोर ग्रामसेवकाला अँटी करप्शन ब्युरोने रंगे हात पकडले. तक्रारदार व त्यांचे इतर दोन नातेवाईकांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 वर्षापूर्वी विहीर मंजूर झालेल्या होत्या. सदर मंजूर झालेल्या विहिरींचे कामकाजाचे अनुषंगाने बिलाबाबतचा अहवाल तयार करून तो मस्टरसह पंचायत समिती कार्यालय मोहोळे येथे दाखल करून बिले काढण्याकामी ग्रामसेवक मंगेश महेशकुमार बारगळ वैवर्ष 41 राहणार मौजे हिंगणी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर, कार्यालय राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. येथील ग्रामसेवकांनी प्रथम प्रत्येक मस्टरला 500 रुपये प्रमाणे 5 मस्टरला 2500 रुपये असे तिघांची मिळून रुपये 7500 इतक्या रकमेची मागणी केली होती. तक्रारदार यांच्याशी तडजोड करून प्रत्येकी 300 रुपये प्रमाणे 3 लाभार्थ्यांचे तडजोडीनंतर एकूण 4500 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार आलोशे बारगळ ग्रामसेवक यांच्या विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सापळा पथक सदरची कारवाई मार्गदर्शनाखाली संजीव पाटील, पोलीस उपअधीक्षक सोलापूर श्रीमती कविता मुसळे